नगरच्या वाडियापार क्रीडा संकुलात पार पडत असलेल्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघानं बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या मुलींचा संघ मात्र अपयशी ठरलाय. यात स्पर्धांचे सांघिक अंतिम सामने झाले असून आता 7 तारखेला वैयक्तिक सामने खेळवले जाणार आहेत. नगरच्या वाडियापार क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्टमध्ये सुरू असलेल्या 65व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघानं विजेतेपद पटकावलंय. अंतिम सामन्यात त्यांनी कर्नाटक संघावर 2-1 अशी मात केली आहे. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाची मात्र निराशा झाली आहे. उपांत्यपूर्व फेरीतच या संघाला पराभव स्वीकारावा लागलाय. मुलींच्या या गटात कॉलेज ऑफ मॅनेजिंग कमिटी संघानं दिल्लीच्या मुलींच्या संघाचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावलंय. दरम्यान या राष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम सामने संपले असून आता वैयक्तिक चॅम्पियनशिपचे सामने सुरू आहेत. मंगळवारी या स्पर्धांचा समारोप होणार आहे. मागील 3 दिवसांपासून वाड्यापार्क बॅडमिंटन कोर्टमध्ये 19 वर्षाखालील राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा रंगल्या आहेत. एचजेएफआयनं या स्पर्धांचं आयोजन केलंय. मेरा नाम लिखिता श्रीवास्तव है. मैं 12th क्लास में हूँ फ्रॉम DAV पब्लिक स्कूल नोएडा. और यहाँ पे गर्ल्स टीम इवेंट में गोल्ड मेडल जीता हमने. काफ़ी प्रेशर था मैच का बिकॉज महाराष्ट्र में हुआ, महाराष्ट्र में खेले, महाराष्ट्र के अगेंस्ट खेले, तो काफ़ी प्रेशर था. अंडर प्रेशर खेले हमने, रिस्क भी लिया, बट वी मैनेज. हमारी कोच की गाइडेंस, हमारी मैम साथ में थी, हमारे सर भी साथ में थे, उन्होंने काफ़ी, उनकी गाइडेंस से हम जीत पाए. मेरा नाम तनी सक्सेना है. मैं महाराष्ट्र की टीम से खेल रहा था. मैं रिवर्स सिंगल्स खेला और ये टीम को जीता के गोल्ड मेडल दिलाया उन लोगों को रिवर्स सिंगल्स में. हमारे कोचेज, मेरे कोच उदय पवार और आनंद पवार, मैं मुंबई से हूँ, मैं वहाँ पे खेलता हूँ. आनंद ने मेरे को बहुत मदद की है मेरे को ये लेवल पे पहुँचाने के लिए. और यहाँ पे मनोज कानारे, मल्लार और विशाल सर ने मेरे को मदद की. और मेरे को प्रेशर था लास्ट मैच में फाइनल के लिए, लेकिन मैं मैनेज करके जीत गया फाइनल स्ट्रेट 2 में. और महाराष्ट्र को गोल्ड मेडल दिला पाया. और अभी हमें कैश प्राइज, वो सब सर्टिफिकेट मिलेगा, मार्क्स मिलेगा. मैं 11th स्टैंडर्ड में हूँ और आगे अपॉर्चुनिटी मिलेगी आगे जाने, खेलो इंडिया वो सब खेलने में. सुरुवाती से 2 दिवस लीग कम नॉकआउट सांघिक सामने झाले. यात प्रत्येक राज्याचा संघात प्रतिस्पर्धी संघाशी 2 एकेरी आणि 1 दुहेरी लढत झाली. त्यातील 2 लढती जिंकणारे संघ पुढच्या फेरीत गेले आहेत. रविवारी या सांघिक लढतींचे अंतिम सामने झाले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघानं कर्नाटक संघावर 2-1 अशी मात करत विजेतेपद मिळवलंय. एकेरीच्या पहिल्या लढतीत महाराष्ट्राच्या रोहन थूल यानं पहिला सेट गमावल्यानंतरही जिद्दीनं खेळ करत कर्नाटकच्या BS वैभव याच्यावर 7-21, 21-19, 21-17 अशी मात करून महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात महाराष्ट्रात रोहन थूल आणि शंतनू पवार या जोडीवर कर्नाटकच्या CS साकेत आणि V सुहास या जोडीनं 14-21, 20-22 अशी मात केल्यानं अंतिम सामन्यात चुरस निर्माण झाली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक संघानं प्रत्येकी 1 लढत जिंकून विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र शेवटच्या एकेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या तनिष्क सक्सेना यानं कर्नाटकच्या CS साकेत याच्यावर 21-19, 21-11 अशी सरळ मात करत विजय मिळवला आणि महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून दिलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.